इथे मग कुठे सॉरी माझ्या आईला ऍडमिट केलंय तुझ्या पण आईला आणखी कोणाच्या आईला अरे तुझ्याच ना तिच्या वेडेपणाचा फायदा घेतो एक साला थकेला त्याला तर मी ना असं फोडणार ना असं डोक्यात गेलाय ना माझ्या तुझी आई पण वेडी आहे आणखी कोणाची आई वेडी आहे हॅलो आपण एकमेकांना ओळखतो का तेच मला कळलं ना आपली ओळख कुठली पण तू माझ्यावर एवढं प्रेम करते मला कधी बोलली नाही तू एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज ठीक आहे मला पहिले एवढं सांग मला आठवणार की आपण नक्की कुठं भेटलो होतो गणपतीच्या लग्नात बाब एवढा प्यायला होता ना बाब बाब मधू आता ना आता भेटू दे साला पाठवतेस त्याला आईच्या गावात आईच्या गावात आईच्या गावात मधू मधू सांग ना आपण कुठे भेटलो होतो आपण चिज्जी झाली सगळेच एक एक धन्यवाद भेटलेत ना आपण अरे आपण शाळेमध्ये नाही का बेंच वर बसायचो एकत्र अजून बरच काय करायचंय आपल्याला एकत्र पण मला खरंच आठवण कुठं झाला तिकीट काढायला कसलं तिकीट आईच्या गावाची काय प्रॉब्लेम आहे काय 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 प्रॉब्लेम आहे वेडायस का ए वेडायस का अरे हॅलो हॅलो मधू 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 अरे अरे मधू अरे मधू मधू अरे काय प्रॉब्लेम काय मधू एवढ्या सगळ्या गोष्टी आपण एकत्र करायचो आईला मला आठवतच नाही केल्या असतील एवढ्या गोष्टी एकत्र पण तू माझ्यावर एवढे प्रेम करते तुझ्यामुळे मला नोकरी पण मिळाली माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं तुला सांगतो मधू माझं एवढं टेन्शन होतं ना माझ्या आईला माझं कसं होणार माझं काय होणार मधू ऐक ऐक मधू 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 ऐक अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय ऐक अगं त्या मुलीला मी ओळखत पण नाही माझ्या मागेच लागली आहे ती आई शपथ तू अगं पण तू इथे कशी बाबा ऍडमिट आहेत तुझे बाबा हो त्या वेड्या माणसाने मारलं माझ्या बाबांना आणि तो म्हणत होता की माझ्या बाबांचा त्या वेड्याबाईशी संबंध आहेत म्हणून नाही 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 तुझ्या बाबांचे संबंध नाहीये अगं तुझ्या आईचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत मी मी माझ्या डोळ्याने पाहिले ही औषधं आणायची आहेत आण मी घेऊन येतो तू हो पुढे आलोच मी डॉक्टर अरे किसका है मैं किसको लेके आया है ए भाई कोई गाड़ी रोको अरे किसका है मेरे को बोलो ए साहेब तुम्ही मला फोन करून इथं पोहोचायला सांगितलं आणि तुम्ही माझ्या आधीच इथे पोहोचलात अहो एवढ्या कमी वेळात एवढी भयानक अवस्था कोणी केली तुमची मला फक्त त्याचं नाव सांगा नाही सांगा मला सांगा अवस्था तुमची सिस्टर 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 बघा काय झालं इंजेक्शन देते तुम्हाला भेटली पण कुठे गेली ते कळत नाही आणि हे कोणाचे ते पण कळत नाही तू काय सांगितलंस माझ्या मुलीला माझं लफड आहे म्हणून मी कधी सांगितलं मला बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये पाहिलीस कोणाबर पाहिलंस बाबा बाबा तुम्ही हे काय करताय तुम्ही झोपाना आराम करा अगं निघायला हवं इथून निघायला हवं तो तो आलाय तो तो कोण तो वेडा वेडा इथे आलाय सायको वेडा अगं मधूला सांगायला हवं इथे येऊ नको त्याच्या जीवाला धोकाय पण मधू ऑलरेडी इथे आलाय अरे अगोदर नाही सांगते तुला मला आई नमस्कार वेडा 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 ये आई तुम्ही काळजी करू नका मी आहे अरे काम कर तू ताबडतोब त्याला घेऊन आपल्या घरी जा आणि तुम्ही मी 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 त्याच्या घरी जातो त्याच्या आईला भेटतो आणि उद्याच्या उद्या तुमच्या दोघांचं लग्न लावून टाकतो माझं जावई तुम्हालाच भेटायला आलो होत
इथं सापडलात तुम्ही मला, इथं कधी आलात तुम्ही? कस वाटतय? बरं वाटतय ना? तुम्हाला सांगतो मॅडम, पण मला ना एक गोष्ट कळत नाही त्या माणसाला. त्याला तर नाही सोडणार मी. हॅलो पप्पा. अग काय सांगतेस? अग मग मार त्याला, सिनेमाची स्टोरी सांगण्यासारखं काय सांगतेस? मार आईच्या गावात. त्याला तर आता मी बघूनच घेते. पप्पा तू कोण ठेव? गुरुजी चला करा सुरू. हो चला, अंतरपाठ धारायला या कोणीतरी. मंजुळा चल ये गा. पुरुष हवाय अंतरपाठ धरायला. मी धरतो. चला चला. तू कुठे आहे? तुझं लग्न आहे. तू ये इकडे. चल अहो अहो अहो. तुम्ही काय उभे राहिलात? मी पुरुषच आहे. नाही का अवधान. एक मिनिट, एक मिनिट, मला फोन आलाय. वाजला नाही तरी आलाय. हॅलो. अरे बापरे, काय म्हणता? बर बर, नाही ठीक आहे ठीक आहे, तसंच होईल. हो काय झालं भाऊजी? हे लग्न होणार नाही. कुठल्या तोंडाने सांगू? याच तोंडाने काय ते सांगा. आता सांगताना लाज वाटते. बाबा लाजत लाजत का होईना, पण सांग. डॉनची केस जिंकण्यासाठी नाटक करता करता हा डॉनच्या मुलीच्या प्रेमात पडला. नुसता पडला नाही, पाय घसरला. असं केळीच्या सालीवरून तर कित्येकांचा पाय घसरतो. केळीच्या सालीवरनं नाही, साडीवरनं पाय घसरला. डॉनची मुलगी आता प्रेग्नंट आहे. ह्याच्यापासून आता जर यानं तिच्याशी लग्न न करता हिच्याशी केलं तर डॉन इथे येऊन सगळ्यांना गोळ्या घालेल असं म्हणाला. आला चला. अरे बापरे, लग्न करताय? कोण लग्न करताय? ए बोल तू भज्जी करे, तू लग्न करतो काय? लग्न करतो का? लावतो लावू का घोडा आता? ए तू लग्न करते काय? तू लग्न करते काय? कोण लग्न करताय? तू तू नाही ना करत लग्न? तू का नाही करत लग्न? तू तर चांगली यंग दिसतेस, यंग दिसतेस, एकदम कवळे कवळे काकडे दिसतेस. ही तुझी आई का? नो, शी इज माय मॉम. ही मॉम? चला, ही कोण पोरगी कोण कळतच नाही. हीच नडते काय? ही ती. कोण नडते मग? ही ती. ए लग्नाची सुपारी देतोय, जो कोण नडेल त्याची सुपारी पण घेतोय. करेक्ट करेक्ट. उचला काय दोष होता ग माझ्या मुलीचा? काय दोष होता सांग. अगं नाही, पण मी तुला बोलूच नकोस ग. काही त्यांनी मला सजवलं. अगं सजवलं नाही, फसवलं. नशीब लग्न नंतर नाही कळलंय सगळं. शिशिशी असल्या घरशी आम्हाला संबंध तोडायचं नाहीत असं उत्कृत आहात तुम्ही. पण मग तो मला आपटतो. अग मग तू पण त्याला आपट. चल कम ऑन, लेट्स गो. सुश माझं ऐकते. डिस्गस्टिंग. मॉम मॉम.